मुलांना पुस्तकांची गोडी लागावी म्हणून बालदिनाचे औचित्य साधून बलवंत वाचनालयात 3 दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले. मोबाईल आणि सोशल मीडियात आजची मुले हरवली आहेत म्हणून मुलांना पुस्तकांची गोडी लागावी यासाठी बालदिनानिमित्त बलवंत वाचनालयात 3 दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ज्ञान मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया चौधरी यांनी उद्घाटन केलं. पुस्तके दृष्टीस पडून त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. आणि मनात पटकन विचाराला आता आपण खरोखरच विमान बनवूयात पण कसे, किंवा कधीतरी आजी आजोबांना चहा तयार करून द्यायचा म्हटले तरी आपली पळापळ हीच होणारी पळापळ थांबविण्यासाठी आपण केलेली एखादी कृती. त्या क्षणी ती केलेली कृती महत्वाची नाही, तर महत्वाची आहे की त्यामागची तुमची कल्पना. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विपिन कुमार बाकलीवाल होते तर शुभांगी पागरकर आणि विनीत सिरकर उपस्थित होते. यावेळी आशा कोराने यांनी बालकांसाठी सुंदर कविता वाचन केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन त्यांनीच केले. लता पगारे, कोमल इंगळे, अनुसया देमे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.